श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। आपल्या घरात दरिद्रता येऊ नये म्हणून काही उपाय। ज्या घरात आई बहीण पत्नी मुलगी याचा अपमान केला जातो त्या घरात दरिद्रता येते। आपली वास्तू एका मिनिटाला 36 वेळा ततस्तु म्हणत असते, त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक बोलावे, नकारात्मक बोलू नये। कारण आपली वास्तू आत्मा नेहमी ततास्तू बोलत असते। ज्या घरात नेहमी कटकट भांडणे होत असेल त्या घरात पण दरिद्रता येते। घरात कधीही निगेटिव्ह बोलू नये। गुरुवारी आणि शुक्रवारी केस कापू नये आणि नकेही कापू नये। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अन्नदान केल्याने काय फायदे होतात? अन्नदान करणाऱ्याच्या 21 पिढ्याचा उद्धार होतो। अन्नदान हे सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान आहे। अन्नदानाच्या पुण्यामुळे राजा रतिदेवा स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली। जे अन्नदान करत नाही त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते। अन्नदान करणारा स्वर्ग लोकात जातो। तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही। अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो। अन्नदान हे असे दान आहे जिथे दाता आणि भक्ता प्रत्यक्ष रूपा संतुष्ट होतात। इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते। जोपर्यंत देणारा व अन्नदान घेणारा यांना तान भुकेच्या भावनेचा अनुभव येत नाही तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान दुसरे कोणतेच नाही। लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवते हे सांगता येणार नाही, म्हणून दान तात्यकाळ करावे व यदाशक्ती यंदा सामर्थ्यदान देत राहावे। संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल। अन्नामुळे शरीराचे बल वाढते। अन्नाच्या आधारे आपले प्राण शरीरात टिकून राहतात। अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समजला जातो। नाईक मार्गाने मिळवलेल्या उत्पादनातील 1/10 भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते। अन्नदाता परमात्मा आहे, त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे। चवीला बळी न पडता जरुरी असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे, त्याचे नाव स्वस्तिक आहार होय। अन्नासारखे दुसरे श्रेष्ठ दान नाही। भुकेलेला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते। तोपर्यंत बाय बाय, भेटूया नवीन।